मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस खात्यातील 32 वर्षांच्या सेवेत पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त पदापर्यंत त्यांनी आजपर्यंत कारभार सांभाळला आहे. 1989 ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात रुजू झाले आहेत. 1989 ते 2022 या कालावधीत त्यांनी खाकी वर्दी आड सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपले काम केले आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांना खात्या अंतर्गत एकही छोटी किंवा मोठी शिक्षा झाली नाही. या अगोदर त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही गौरवण्यात आले आहे. पोलीस खात्यातील त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी माननीय राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळालेले आहे. नक्कीच मला आणि माझ्या कुटुंबियासाठी फार महत्त्वाचा आणि चांगला क्षण आहे आणि खूप मी माझे सर्व कुटुंबीय माझे मित्रपरिवार सर्व खूप आनंदी झालेले आहेत. निश्चितच माझ्या 32 ते 30 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये मी केलेल्या काम आणि केलेले कार्य आणि दिलेली सेवा यामधून मला राष्ट्रपती पुरस्कारासाठी माझे म्हणजे नॉमिनेशन झालेलं होतं. त्यामध्ये आपल्या मीरा भाईंदर आयुक्तालयामधून मला काल 25 जानेवारीला जाहीर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक पोलीस पदक मिळाल्याबद्दल घोषित करण्यात आलेले आहे. सर, आपल्याला कधी फोन आला होता हा, आणि जेव्हा आपल्याला फोन आला तो कुठून आला होता, आणि जेव्हा फोनवर आपल्याला काय सांगण्यात आलं होतं त्यावेळेस आपली काय भावना होती? पूर्ण यामध्ये 25 तारखेला केंद्र शासनाचे जे आदेश आहेत पूर्ण भारतामधील सर्व अधिकाऱ्यांनी जे अंमलदार या राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेली आहे त्यांची यादी प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये मला सर्वप्रथम आमचे परिमंडळ 2 उपायुक्त श्री संजय कुमार पाटील सरांनी पहिल्यांदा फोन करून सांगितलं की जाधव साहेब तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे, अभिनंदन म्हणून. त्यानंतर मी हा सगळा मेसेज माझ्या घरच्यांना सांगितल्यानंतर एकदम म्हणजे एक वातावरण आनंदीदायक आणि फार म्हणजे घरचे लोक माझे आनंदी झाले आणि त्यांनी सर्वांनी एकमेकात मेसेजेस देत सगळे माझे मित्रपरिवार आणि सगळे जे आप्तेष्ट आहेत त्या सर्वांनी यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि अभिनंदन केलेलं आहे.